तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ललित चव्हाण. आणि आज मी आलो आहे माझ्या गावी कोकणामध्ये. काहीतरी एक खास प्रोग्राम आहे, पण खूप वर्षानंतर आज मला आमच्या गावातील तुळशीचे लग्न जे आहेत ना ती अटेंड करायला भेटणार आहेत. तर चला फटाफट आपण बघूया तुळशीचे लग्न कोकणातली, आणि तयारी जी आहे ती सुरू आहे ऑलरेडी. तर तुम्हाला मी डायरेक्ट मी आता माझा भाऊ जी तयारी करतो आहे तुळशीच्या लग्नाची, तिथे तुम्हाला मी घेऊन जातो. सचिन चव्हाण तुळशीच्या लग्नाची तयारी करताना आणि नवरा नवरी सजवताना, आणि यंदा आमचे नवरा नवरी कुठनं आले आहेत धनू? बाहेरून आलेले, इंडियातले नाही आहे थोडे. तर थोडं आम्ही त्यांना वेगळं सजवतो आहे. सोप्यांचा रंग जरा वेगळा आहे, तर गंधकाने त्यांना मस्त असे डोळे आणि त्यांचे नाक ओठ काढणार आहेत. हे बेसिकली नवरा नवरी आहेत. आपलं काय बाकी आहे? हां, लिप्स आणि नोज. तर अशा नवरा नवरी आहेत ना, माझ्या भावाने सजवलेत मस्तपैकी केळींच्या सोपांना. तर नवरा नवरी आणि तुळस पाठीमागे अजून ऊस येणार आहे. वहिनी आमची आता रांगोळी काढते मस्तपैकी. अंगण जो आहे आमचं सारवलं आहे मस्तपैकी आमच्या काकांनी. फटाफट हे अंधार पडत होता म्हणून माझ्या भावाने ते फटाफट तयार केलेलं आहे नवरा नवरी. आणि आमचे जे तुळशीचं लग्न जे आहे ते साक्षात विठ्ठल आणि रुक्माई त्याचप्रमाणे दिसत आहेत हे दोघंजणं. नवरा नवरी जे माझ्या भावाने बनवले ते तर असं आहे मस्तपैकी. ना अशा लाईटिंग जे बंद झाल्या होत्या तर मी आणि माझ्या भावाने सचिनने मिळून चालू केलेत. तर असं दिसत आहे खालती मस्तपैकी तुळस नवरा नवरी बसलेत आणि हे मस्त असं लाईटिंग कंदील सगळं लाईटिंग सुरू झालेलं आहे. तर 9 वाजताचा मुहूर्त आहे मित्रांनो तुळशीचं लग्न लावायचा. तर वाडीमध्ये सर्वांकडे तुळशीचे लग्न आहेत, तर आपण सर्वांकडे ज्यांच्याकडे जायला जमणार आहे त्यांच्याकडे आपण नक्कीच जाणार आहे. तर अशी तयारी सुरू झालेली आहे. काकीने आमचा मस्तपैकी करा आणलेला आहे. तर थोडे थोडे मिळून अशी थोडे थोडं करून अशी पूर्ण तयारी आहे. तर चला तर फटाफट आपण पुढचा जो तुळशीचा कार्यक्रम आहे लग्नाचा त्यात काय काय करावं लागणार आहे ते आपल्या काकीला आपण आपल्या मदत करूया. आणि आता तुळशीची मस्त आता पूजा चालू आहे. मुहूर्त 9 वाजताच आहे, बट अगोदर तुळशीची पूजा करावी लागते. पूजेचं सामान मस्त ठेवलेलं असून तयारी मस्त केलेली आहे आपल्या सचिन चव्हाणांनी. विड्याची आणि कऱ्याची पूजा झाली आहे. वरती नवरा नवरीला पण पूजा झालेली आहे करून थोडक्यात तुळशीची थोडी पूजा करून ठेवतात. आणि 9 वाजता जो मुहूर्त आहे तेव्हा प्रॉपर लग्न लागणार आहे तुळशीचं. तर टाईम झालेला आहे आपला आणि आता आपल्याला ना तुळशीचं लग्न लावायला जायचं आहे. तर फटाफट सुरुवात करूया. वाडीमध्ये 7 ते 8 ठिकाणी जायचं आहे. तर चला तर फटाफट तुळशीचं लग्न लावायला जाऊया. गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम भल्लालो मुणविनायकडम चिंता गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेहरं ओधरं ग्रामो रांजण संस्थितो गणपती कुर्या सदा वधुवर
तर आमच्यानं तुळशीचे लग्न लावून झालेली आहेत. तुळशीचे लग्न लावून झाल्याच्या नंतर जे आपले नवरा नवरी आहे त्यांची जागा चेंज करतात, म्हणजे राईट लेफ्ट चेंज करतात. आम्हाला तर आत्ताशी तीन घरं झालेली आहेत, ते चौथं घर तिथे सुरू आहे मंगळाष्टका बोलायचं. तर फटाफट आपण तिकडे जाऊया आपल्या वहिनीच्या घरामध्ये आणि मग जो तुळशीचा लग्नाचा कार्यक्रम आहे तो एन्जॉय करूया. बदल अरे सोमचं तुझं लग्न झालेलं आहे आणि शुभम आपला आहे ना नवरा नवरी बदल माझं काम आलेलं आहे ते शुभम काम लावलेलं आहे नवरा नवरी बदलायचं आणि नारळ जमा करायचे आणि मग तुळशीचे लग्न झाल्याच्या नंतर तो नारळ फुटतात ना, त्या नारळाचा प्रसाद म्हणून जेवढी घरं होती त्या सगळ्या घरांमध्ये आम्ही हे वाटतोय. सचिन आपला भाऊ ते द नेक्स्ट डे दिवस दुसरा संध्याकाळ झालेली आहे. काल मस्त तुळशीचे लग्न अशी झालेली आहेत, मस्त एन्जॉय केलेलं. नंतर आजनं पूर्ण दिवसभर थोडी घरची कामं होतं त्याच्यामुळे काही शूट नाही करता आलेलं आहे. थोडं ना आता फेरफटका मारायचा गावामध्ये. तर थोडा पचका झाला आहे आपला मित्रांनो. कबड्डीची मॅच बघायला जायचं होतं बट जातानाच आपल्या गावातली जी पोरं आहेत ते रिटर्न येत होती सो थोडा चेंज केला. तर ना आम्ही आमच्या इथे आलो फिरायला. असा माळ आहे आमच्या इथे, तो तिथे साकिंबाचा डोंगर आहे. इव्हिनिंगला मोस्टली सगळेजण इथे वॉक करायला येत आहेत मे महिन्याच्या सुट्टीमध्ये. व जेव्हा आम्ही यायचो तेव्हा इथे मस्त संध्याकाळी असं सायकलिंग करायला आणि वॉक करायला यायचो. आणि आता जरा मॉर्निंगला जेव्हा मी जेव्हा पण गावाला असतो तेव्हा मॉर्निंगला मी इथे येतोच फिरायला. खास करून मी पहिल्यांदाच थोडंसं शूट केलेलं आहे आपलं तुळशीचं लग्न, माझ्या गावातले व्हिजिट आणि हा थोडंसं माझा गाव दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर थोडंसं हे वातावरण बघा मित्रांनो. मित्रांनो पक्ष्यांचा आवाज बघा, हा ऐकून मन ना एकदम खूप प्रसन्न होतं. जो स्ट्रेस आहे ना मित्रांनो तो सर्वात स्ट्रेस निघून जातो. ऐका फक्त सराउंडिंगला पक्ष्यांचा हा किलबिलाट. द नेक्स्ट डे गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ललित चव्हाण. आणि गावालाच आहे मी अजून आणि ज्या कार्यक्रमासाठी आलो होतो तो आज कार्यक्रम आहे माझ्या वहिनीचं ओटी भरण्याचा. सो त्याची तयारी सुरू झालेली आहे. तर सचिन आणि तन्मय पडदा लावून घेत आहे. तर आज दिवसभरामध्ये हा कार्यक्रम आहे पूर्ण ओटी भरण्याचा, 3:30-4 आहे पण तयारी आम्ही आता करायला सुरुवात केलेली आहे. तर अशा प्रकारे ना हा जो पडदा लावलेला आहे व्हाईट कलरचा पडदा आहे, ह्याच्यावरती बलून्स आणि काही पताक्यांचं आणि लाइटिंगचं डेकोरेशन येणार आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. चला तर तयारी पटकन सुरू करूया. जेवढा येतो ना तेवढं झाकून टाक, तन्मय खूप मदत करतो आपल्याला. तर इथे बलून्स लागणार आहेत,
मस्त बलूनचं डेकोरेशन करणार आहे. हा झोपाळा आहे, हा झोपाळा पण सजवायचा आहे आपल्याला. तर बघूया आता आपण कसं आपल्याला जमतं आहे, कशाप्रकारे आपल्याला सजवायला जमतं आहे. तर आता सजवायला घेतलेलं आहे आपण, पाळणा असा सजवतो आहे. ही आर्टिफिशियल आपले झेंडूची गोंड्याची फुलांची माळ आहे, तील माळ लावते. इथे मस्त लायटिंग लावते, रेड येल्लोचं कॉम्बिनेशन आहे, संध्याकाळी बघालच. तर असं आहे, बलून्स आहेत, बलून्स दुपारनंतर सजवायला घ्यायचे. अर्धा तास झाला आम्ही डेकोरेशन करतो आहे, अर्ध्या तासानंतरचा हा अपडेट आहे. काही तोरणं लागत आहेत, काही तोरणं लागत नाही आहेत. आणि हे पाळणा मेन असं सजवलं आहे मस्तपैकी गोंड्यांच्या फुलांचा, आणि आर्टिफिशियल गोंड्यांची फुलं आणि पानं असा पाळणा सजवला आहे. अजून इथे खालती त्याला बेडशीट येईल मस्तपैकी, आणि तिथे फुलं पण येतील. तर असं आहे सुरू. तर साधारणपणे असं झालेलं आहे. आता ह्याच्यावरती बलून्स येतील, असे लायटिंग सोडलेलं आहे. पाळण्याचं मग असे दाखवायचं आहे तुम्हाला, पाळणा असा सजवला आहे बलून्स, आणि मग फायनल डेकोरेशन. एक अर्धा एक तासाचं आहे बलून, तर इतक्या लवकर नाही होऊन अडीच वाजेपर्यंत बलून्स फुगवायला घेऊ. बलून्सचं डेकोरेशन चालू आहे, त्यांना फुल फुगे फुगवतो आहे. आणि आमच्या गावातले डॉक्टर आहेत, कान शिवत आहेत, फुग्याचं कान शिवत आहेत. ते ट्रेनिंग तिने घेतलेली आहे नर्सिंगची ना, ती सक्सेसफुल होते की नाही ते बघण्यासाठी फुग्यावरती ट्राय करते. आता सध्या आत्ता एवढं करून झालंय, बेबी लिहून झालंय, मध्ये ही और शीचा लावलेला हा बलून एक आहे, तो लावतोय आता. हा ही माझ्या बहिणीची भाची आहे, खास कार्यक्रमासाठी आलेली आहे इकडे. तर साधारणपणे असं डेकोरेशन झालेलं आहे. आता बलून्स काही आणि बेबी शॉवर, इथे एक बेबी बॉय, बेबी गर्ल आणि ही ऑर्शी. आता थोडं डेकोरेशन या साईडला पण करायचं आहे, म्हणजे पूर्ण ते कॅप्चर होईल. तर थोडक्यात साधा आणि सिम्पल असं डेकोरेशन असं सर्वांनी मिळून केलेलं आहे. आम्ही वाडीतल्या माझ्या बहिणींनी भावांनी मदत केलेली आहे यासाठी. तर डेकोरेशन झालेलं आहे आपलं, एकदम घाई झाली आहे मित्रांनो. तर इथे मुंबईतनं आणलेला होता, चंद्र बनवलेला आहे इथे. हा पाळणा आहे मस्तपैकी, इथे बेबी शॉवरचं झालेलं आहे, बलून्सचं झालेलं आहे. आणि आता इथे वाईनींसाठी जो फराळ स्वीट्स आहे ते इथे अरेंज केलेलं आहे त्यांच्या बहिणींनी आणि भाचींनी. थोडंफार इथं डेकोरेशन केलेलं आहे. पाळणा सजवायचा आहे. हा एक राहिलं, धनुष्यबाण बनवला होता माझ्या बाबांनी, तर हा धनुष्यबाण पण सजवला आहे. तर झालेलं आहे ऑलमोस्ट, आता जो प्रोग्राम आहे तो स्टार्ट होणार आहे. ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, माहेरची ओटी भरलेली आहे. आता तुम्ही चूज करा, एक वाटी चूज करा पटकन. हा ती गेली पक्का, तुझी आता पक्का. आता त्यांनाच खोलू दे, त्यांनाच खोलू दे. खोला खोला
पोटीभरणाचा कार्यक्रम झालेला आहे. मस्तपैकी खूप मजा, धमाल मस्ती केलेली आहे. खूप सारे फोटो क्लिक केलेले आहेत. नाश्ता आहे, समोसा, कोल्ड ड्रिंक आणि केक असा नाश्ता झालेला आहे. आता ही वाडीतली मुलं आलेत, झोपून आलेत. कोणी नव्हती ही तयारी करायला, फक्त केक आणि समोसे खायला आले. तर साधारणपणे असं डेकोरेशन होतं. चंद्रकोर आणि धनुष्यबाण माझ्या बाबांनी बनवला होता. काका लवकरच होणार आहे आणि आई बाबा कसं वाटतंय तुम्हाला? कसं वाटतं तुझ्या ते कसं वाटतंय तुला? सूर्यास्त होताना मित्रांनो, आणि आजचा दिवस इथेच संपतोय आणि माझा व्हिडिओ पण मी इथेच संपवतोय. होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओच्या माध्यमातून छोटासा प्रयत्न केलेला आहे, कोकणातील ओटी भरण्याचा कार्यक्रम दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर चला तर भेटूया अशाच एकदा पुन्हा व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, गुड नाईट, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.